लासू स्टेशन बाजारपेठेचं रेल्वे लाईनमुळे दुभाजन झालं आहे. यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे गेटवर पूल बसवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मराठवाड्यातील क्रमांक 2 ची मोठी बाजारपेठ म्हणून लासूर बाजारपेठेचं नाव लौकिक आहे. मात्र लासूरमधून गेलेल्या रेल्वे लाईनमुळे या बाजारपेठेचं विभाजन दोन भागात झालं आहे. लासूर स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तासन तास तात्काळत उभं राहावं लागत आहे. दिवसातून कमीत कमी हे रेल्वे गेट 10 वेळेस बंद करावे लागते. त्यामुळे ग्राहकांना बाजारात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतीये. तसंच बाजारपेठेचं विभाजन झाल्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या ठिकाणी रेल्वे लाईन मधूनच गेली असल्यामुळे वाहतुकीची ही मोठी कोंडी होत आहे. भविष्यात होणारे धोके टाळण्यासाठी रेल्वे गेटचं रुंदीकरण करण्यात यावं किंवा या रेल्वे गेटवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे. बरेचसे शेतकऱ्यांना, रुग्णांना अग्निशामक दलांच्या गाड्या जवळपास 8-8 तास थांबतात आणि त्याच्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बरेच शिवसैनिकांनी तरी या गेटचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. खूप ट्रॅफिक जाम होते. दिवसातून 25 ते 30 वेळेस हे रेल्वे गेट बंद होतं आणि मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे येणारे जाणारे शेतकरी वर्गाला खूप त्रास होतो. इथं रेल्वे गेटमध्ये जाम जर झालं तर एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. इथं seconds.